समर्थ प्रकाश घरी तुमचं पुन्हा एकदा मनावर स्वागत करतो आपल्या कोकणी प्रकाश युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आता आलेले मुलुंडमध्ये. मुलुंडमध्ये एक हायवे लागत नाही, गार्डन, आणि गार्डनमध्ये एक स्वामी समर्थ मठ आहे. तर आता आपण ते स्वामी समर्थ मठ कॅप्चर कसं आलो, पण ॲक्च्युली आता आम्ही आलो आहे तर स्वामी समर्थ मठ जे ते बंद आहे, 6 वाजता उघडणार आहे. आपण 6 वाजे पण थांबणार आहे तो, पण तुम्हाला मी गार्डन दाखवेन. नंतर आपण स्वामी समर्थ मठामध्ये जाऊ, दर्शन घेऊ, तुम्हाला स्वामी समर्थ दर्शन करून देईन. आणि चला मग आता व्हिडिओ सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि इकडून तुम्ही समोर मागता इकडून मुरंडवरून यायला रस्ता आहे आणि हा इकडे मुंबई साईडला गेला आहे. आणि हायवेच्या एकदम बाजूला लागून आहे ना हे गार्डन आहे. हे बघा, हा गार्डन आहे आपल्या लागून, हायवे लागून एकदम गार्डन आहे. आणि या गार्डनच्या आतमध्ये बघा, समोर तुम्हाला मस्त एक तलाव आहे. समोर बघा तलाव आहे या साईडला. इकडे गणपती विसर्जन केलं जातात. समोर पूर्ण खूप मोठा तलाव आहे आणि ह्या साईडला इकडे बघा पूर्ण गार्डन आहे. हे पूर्ण साईडने फार मस्त सुंदर असं एक मोर बनवलं आहे ते भारी आहे. आणि समोर त्या साईडला ना ती स्वामी समर्थ मठ आहे. तर आपण नंतर जाऊ तिकडे स्वामी समर्थ मठामध्ये. आणि इकडे पूर्ण गार्डन भूकारून मडवून चालवलेला टाईम आहे. तिकडं पण यासाठी पूर्ण गार्डन पण दाखवतो बघा. मस्त खूप मस्त भारी वगैरे केलं. लहान मुलांना खेळासाठी मस्त आहे, लहान मुलांना खेळासाठी आहे. इकडे मस्त डायनासोरचे वगैरे, एलिफंटचे वगैरे स्टॅच्यू वगैरे केलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो. हा बघा असं मस्त सुंदर असं गार्डन आहे बघा बनवलेलं आहे. खूप चांगलं काम केलेलं आहे गार्डनमध्ये बघा. इकडे मस्त लायनचं स्टॅच्यू आहे, एक नंबर आहे. आमदार सरदार तारासिंग यांचं ते आलेलं आहे बघा. मस्त लायनचं स्टॅच्यू आहे बघा. इकडे बघा मस्त निवांत शांत बसायला, म्हणजे खूप असं आपण सध्याच्या लाईफमध्ये आपण जे गर्दी बिर्दीमध्ये येतं असं ते यायचं शांत मस्त निवांत बसायला गेलेलं आहे. आणि समोरच ना एक मस्त डायनासोर आहे तुम्हाला दाखव. डायनासोर भारी बनवलं आहे लहान मुलांना एकदम. हे फोटो वोटो काढला मस्त आहे, सेल्फी. त्यासाठी तिकडे काय एलिफंट आहे बघा. समोर इथे एलिफंट आहे. इकडे धार्मिक स्थळ आहे, म्हणजे ते ध्यान वगैरे करत्यासाठी इकडे बनवलेलं आहे. आणि इथेच बाजूला एक मस्त बघा जिराब आहे. भारी वाटतो जिराब बघा, एकदम मस्त एक जिराब आहे. म्हणजे लहान मुलांना सेल्फी काढते मस्त आहे. तर मला छोटा जू कसा टाईप आहे भारी एक नंबर काय. आणि पूर्ण असं गार्डन मस्त हिरवागार गार्डन आहे. शांत निवांत आहे. बाजूलाच हायवे आहे, हायवे टच एकदम. म्हणजे बघा मस्त चांगले झाडं वगैरे आहे इकडे बघा. बघा जिमसाठी सगळं जिम सगळं सामान केलेलं आहे. लहान मुलं कसं सकाळ सकाळ म्हणते. लहान मुलं खेळासाठी गार्डन आहे. लहान मुलं काय आहे घसरगुंड वगैरे. असलं मस्त मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहेत. त्यासाठी लावून बसायला जागा आहे. समोर एक एलिफंटचं स्टॅच्यू आहे. झाडावर खूप छान सुंदर आहेत. मस्त इकडे बघा तलाव आहे, तलाव या साईडला. आणि बघा आमचा छोटा बघा आता कसं खेळतो बघा. बघा कशी मस्त चालू आहे बघा. बघा कशी मस्त झालं बघा, कसं खेळतो बघा. आहे बघा कशी मजा चालू आहे बघा. नुसतं फिरतो आहे बघा. हा दुसरा मोठा. इकडे बघा तुम्ही बघताय हातपाय पाणी ठेवले. इकडे हातपाजून बघतो मी या साईडला बघा. समोरचं मठ आहे तलावाच्या बाजूला. इकडे मस्त जागा आहे. मठ आता बंद आहे. मठाचा टायमिंग ॲक्च्युली संध्याकाळी 6 वाजता उघडणार आहे. आम्ही सगळं लवकर आलो. पार्टीचे आहे दिल्ली केंद्राची सकाळी 8 ते 11, 7 ते 8. हां जाव्या नंतर हे तुळशी वृंदावन आहे बघा. मस्त सुंदर होतं बघा. हे मस्त यांचं कसं झालं कळतात. त्यांना घेऊन दर्शनाला आलेलो. ॲक्च्युली मठ अजून बंद आहे. समर्थ बघा मठ आहे स्वामी समर्थ. जवळ बसेल बघा भाऊ भा अजून पूर्ण केलं बघा. त्यांना मस्त खेळायला मोकळी जागा भेटली आहे बघा.
झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. स्वामीचं दर्शन तुम्हाला करून घडवलं आहे कसं वाटलं आणि गार्डन कसं वाटलं तुम्हाला बघायला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा वेळ असेल नवीनपर्यंत बाय बाय. आता राहत नाही बघा कसं बरोबर त्याला खाली खेळायचं आहे. चला तर मी इथे एंड करतो. बाय बाय.